भाजपमध्ये महिलांना प्राधान्य आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिलं जाणार. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची माहिती. आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे, महिलांकरता वेगवेगळे कोर्ट द्यावे, असं वक्तव्य भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलंय. 3 नोव्हेंबरला दौरा सुरू केला होता. ठाणे हा माझा 22वा जिल्हा आहे. प्रत्येक बूथवर 25 महिला सहकारी असतील हा आमचा उद्देश आहे. विधानसभेत 200 पेक्षा जास्त आम्ही जिंकू. भाजपमध्ये महिलांना प्राधान्य आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिलं जाणार आहे. महिला दिसली की तिला कुटुंब कल्याण मंत्रीपद दिलं जातं. पहिल्यांदा पुरुषाला हे मंत्रीपद दिलंय, त्यांना पण कळू दे महिलांना काय त्रास होतो. मंत्रिमंडळात 4 महिलांचा समावेश नक्की होणार, असं वक्तव्य देखील भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलंय. आपली लढाई चालू आहे आणि ती चालू राहणार आहे सगळ्यांच्या समोर. मला आनंद आहे की मी ज्या जिल्ह्यात जाते माझ्या आधीच प्रश्न हा तर अगदी पोहोचलेला प्रश्न असतो. त्यामुळे आनंद आहे की नेहमी नेहमी रिपिटेशन होतं त्याचं. मी माझी भूमिका मांडलेली आहे. एका कॉजसाठी आम्ही त्या ठिकाणी लढाई दिली, ती लढाई आजही चालू आहे. आता म्हणतात तुम्ही आता रस्त्यावर दिसत नाही, त्यावेळेला असं केलं होतं तसं केलं होतं, ती रस्त्यावरची लढाई होती, त्यावेळेची ती गरज होती. आता हे प्रकरण आम्ही न्यायालयात नेलेलं आहे. चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी PIL सुद्धा दाखल आहे आणि त्यामुळे आता न्यायालयामध्ये हा विषय त्या ठिकाणी असल्याने न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही कधी असं म्हणणार नाही आमच्या बाजूनी निकाल लागला तर न्यायालयावर विश्वास आहे आणि आमच्या विरोधात लागला तर न्यायव्यवस्था भाजपच्या दावणीला बांधली गेली असं आम्ही म्हणणार नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. ही केस जी आहे ती त्या ठिकाणी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.